माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं इतक्या लवकर घडतंय. कम ऑन सुनबाई, या सौंदर्य इनामदारने ठरवलं तर इकडचं जग तिकडे करू शकते, मग लग्नाच्या बोलणीचं काय एवढं. थँक्यू सासूबाई, थँक्यू, थँक्यू सो मच. यू वेलकम. पिल्लू कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू. आदित्य भाऊजी तुमचं अभिनंदन. हा थँक्यू, पण हे सगळं क्रेडिट ममाच आहे. कम ऑन बेटा. काय मग आता इनामदारांची धाकटी सून होणारच तू. अग पिल्लू तू लाजतीयस. आदित्य तुम्ही पण लाजताय. सुनबाई इनफ ऑफ दिस. अगं या दोघांची दृष्ट काढणारस की नाही. अरे हो सॉरी सॉरी, इथेच थांबा, मी मीठ मोहरी घेऊन येते. आलेच मी. सो स्वीट. आदित्य तुम्ही एकटे? म्हणजे अजून कोण येणार होतं का? आणि तूच थांबायला सांगितलंस ना मला इथे आणि पळत पळत आतमध्ये गेलीस. नाही पण नाही नाही, म्हणजे तुम्ही एकटेच आलात का? हो. श्वेता कुठे आहे? तू काय बोलतेस? श्वेता तुम्ही सगळे भेटणार होतात ना. श्वेता, राधा आई, सासूबाई लग्नाची बोलणी करायला मीटिंग होती ना. वहिनी प्लीज, परत तो विषय काढू नकोस. आणि तू बरी आहेस ना? म्हणजे तुम्हाला दरवाजामध्ये थांबायला सांगितलंस, आतमध्ये पळत गेलीस. मी वाशीला गेलो होतो मीटिंगला आणि माझं मामाबरोबरही काही बोलणं झालेलं नाही, मला यातलं काही माहिती नाही. आणि हे काय, हे काय मीठ मोरी? तू फोडणी टाकत टाकत आलीस की काय दरवाजा उघडायला? आलोच बी फ्रेश होऊन. आदित्यला काहीच माहित नाहीये तर सासूबाईंनी राधा आणि श्वेताला ऑफिसमध्ये का बोलवलंय? सोना सॉरी ना ग, प्लीज मला माफ कर, मी खरंच मुद्दा नाही केलं ग. अगं अगं बोल ना काहीतरी माझ्याशी. मी काय करू ग, तू तू मला सांग मी काय करणार होते सांग बरं. तू मला मला माफ कर ना ग सोना, प्लीज. राधाई तू का रडते? काय झालं? तुम्ही
काळजी करू नका हो. लग्नाचा सीझन चालू आहे ना आता सध्या, कामात कुठेतरी अडकले असते. येतील येतील. या गुड मिसेस देवकुळे, हे घर जोडे आणि त्यांच्या शेजारी आहेत ते गुरुजी. अहो चेष्टा काय करताय माझी? मी काय ओळखत नाही का घरजोड्यांना? असे कसे बदलतील घरजोडे? मी म्हणते ना मग, हेच घरजोडे आणि हेच गुरुजी. एम आय क्लिअर? मम्मा काहीतरी गडबड. हे ना उगच आपला. काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय तुम्ही? बायकांना काय लाज आहे? अहो काय करताय तुम्ही? दिला ओ माझी सोडा मला. अरे ला सोडा मला. काय करायला बोलवलं होतं ना इथे? काय चाललंय तुमचं? हे बोला की जरा. तुम्ही सोडा हो मला. क्वाइट क्वाइट आय सेड. पिसाळलेलं जनावर असतं ना, त्याला मोकळं सोडत नाही कोणी. त्याला बांधून तरी ठेवतात किंवा मग सरळ गोळी घालतात. वाटेल ते बोलू नका. ए वाटेल ते बोलत नाही आहे मी. किती वेळा सांगितलं मी तुला माझ्या मुलाच्या मागे लागू नकोस. आदित्यचं नात सोडून दे. तू आणि तो कधीच एकत्र येऊ शकत नाही. बोलले की नाही मी? काय ग आता आज फायनल सांगते. तुझं आणि आदित्यचं लग्न मी कधीच होऊ देणार नाहीये. ही पांढऱ्या दगडावरची रेघ आहे. एम आय क्लिअर? तुम्हाला माझं लग्न आदित्यशी लावून त्यावंच लागेल. मी ही पांढऱ्या दगडावरची काळी रेखे. माझ अजून तुझा माझ जात नाहीये. अँड आय नो तू इतकं माझ का करतेस. तुला वाटतं की तू खूप सुंदर आहेस ना? आय लुक इन टू इट. निकिता गो गो. येस मॅम. चुकीचं आहे सगळं. का असं बांधून ठेवलंय आम्हाला? का पकडून ठेवलंय? मी पोलिसात जाईन ना. मी कंप्लेंट करीन. काय वेल तुमच्या मुलीचा माज उतरवायचा आहे ना? तुमचीच मदत हवी आहे मला. चला आता तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकीचा चेहरा काळा करणार आहात. निकिता त्यांच्या हातात दे प्लीज. अम्मा नो. मी हे नाही करणार. तुम्हाला काय वाटतं? मी काय वाटेल ते करीन का?
इट्स युअर चॉईस मिसेस देवकुळे. तुम्ही ठरवायचंय काय करायचं ते. तिला गोळी मारू का त्यापेक्षा तुम्ही तिचं तोंड काळं करता. इट्स युअर चॉईस. तुम्ही सांगा मला, तुम्ही तिचं तोंड स्वतःच्या हाताने काळं करता का मी तिला देवाघरी पाठवू. काय करू हा पाठवू. करते. गुड गर्ल. कम ऑन. अम्मा नो. सॉरी शोना. सोडा ना आता तरी. सोडा. यासाठी मुहूर्त नाही काढायचंय, लगेच सुरू करायचंय. स्टार्ट. श्वेता देवकुळे, तुला माझ्या ऑफिसमध्ये तुझे फोटोज हवे होते ना सगळीकडे. वेल, आय थिंक या लुकमधले फोटोज वुड बी ग्रेट. व्हॉट डू यू थिंक मिसेस देवकुळे? थांबू नका, थांबू नका. कम ऑन. गुड जॉब मिसेस देवकुळे. तुमची मुलगी तिच्या खऱ्या रूपात दिसते. ब्युटिफुल. हे सगळं सासूबाईंनी केलं. खोटारडी आहेस का हा? केवढा तो साळसूतपणा. जडू काही काही माहितीच नाहीये तुला. तूच आली होतीस ना घरी आमच्याशी गोडगोड बोलून आम्हाला इथे घेऊन आलीस शोनाचं लग्न लावून द्यायचं म्हणून. तुला लाज नाही वाटली? लाज नाही वाटली का तुला? राधा विठोबा शपथ सांगते, मला यातलं काहीच माहित नाही. शपथ घेऊन सांग. बस खोटा शपथ घेऊ नकोस. हे बघ 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 जरा तिला बघ. तू काय चेहरा केलाय तिचा बघ. मी माझ्या हाताने तिचा चेहरा काळा केलाय. झालं तुझं समाधान? दिसते ना आता तुझ्यासारखीच काळी. चालं ना तुझ्या मनासारखं. हेच हवं होत ना तुला. तोडून टाक माझे हात. हे या हाताने काळं केलंय मी तुझं तोंड. तू तोडून टाक माझे हात. श्वेता मी मी खरंच सांगते शपथ. मी आदित्यशी लग्न साधी इच्छा होती माझी, ही नाही पूर्ण करू शकलीस ना तू.
अगं तुला माझा चेहरा काळा करायचा होता तर या तुझ्या हातांनी करायचा होता ना. हे सगळं खोटं नाटक करण्याची काय गरज होती? बहिणीचा काळा चेहरा बघून आनंद झाला ना तुला? पिल्लू, पिल्लू, राधा याद राख, यापुढे मला आई म्हणायचं नाही, कारण आई आणि तुझी बहीण तुझ्यासाठी कायमचे मेलो. अरे डॅड मी तुला सांगतो ना, हेच सरप्राईज असणार आहे मीठ आणि मोहरीचं. बघ आधी तू बरा आहेस ना, मीठ आणि मोहरी सरप्राईज कसं असेल? अरे मी मीटिंग वरून आलो त्यावेळेला वहिनी काहीतरी असं मीठ मोहरी घेऊन तू असं काहीतरी. अरे मामा ह्याला प्लीज सांग काय काढणं म्हणतात बेबी त्याला. मी म्हणतो की हेच असणार. हे बघ वहिनी आली तिलाच विचारू. ए दीपा, दीपा बरा झालं तू आलीस. दीपा हे सगळे ना तुझ्या सरप्राईज वरून माझी मस्करी उडवतो, आता कळेल तुम्हाला. अरे मोहरी मोहरी. ए बॉईज कम ऑन प्लीज. सुनबाई कम ऑन स्पीक अप. काय सरप्राईज पटकन सांग, सगळे खोळंबलेत. ए ए एक मिनिट एक मिनिट, नवरा बायको मधला आहे ना सरप्राईज, तुम्हाला कशाला इतकी उत्सुकता दोघांना? हा दीपा कोणालाही काही सांगू नकोस ओके? ललित नाही नाही बाबाचा करेक्ट आहे. दीपा दीपा यांना कोणालाही सांगू नकोस, पण मला तर सांगशील ना? कम ऑन सुनबाई स्पीक अप. काय झालं सुनबाई? अगं माझ्याकडे काय बघतेस अशी? हॅलो बॉईज, मी माझ्याकडे का बघते अशी? काय झालं का दीपा? काय झालं? आर यू ओके? तू रडतेस वहिनी? आय एम सॉरी. म्हणजे आम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, कुणीही सुनबाईना छळायचं नाही. सुनबाई इट्स ओके, होतं असं कधी कधी. कधी कधी सरप्राईज फसत, बट डोंट वरी, मी तुझी सासू तुझ्या पाठीशी आहे ना. तू खरंच? एनी प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम ऍक्च्युली, पण प्लेझंट सरप्राईज राईट? इजंट इट? सुनबाई तुझं सरप्राईज फसलं म्हणून काय झालं? मी आहे ना, मी देते या सगळ्यांना सरप्राईज. मॅम यस, तुम्हा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल असं सरप्राईज. हा 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 रिलॅक्स. वेल आज डिनर साठी तुझं फेवरेट कॉन्टिनेंटल. वाव मस्त, पण त्यात डेझर्ट मात्र नसणार. ऑफकोर्स असणार. अँड ललित माय डार्लिंग, आज डेझर्ट खाण्यावर बंधन सुद्धा नाहीये. क्या बात है, दिस इज इवन बिगर सरप्राईज. सुनबाई बघ, याला म्हणतात सरप्राईज. इट्स ओके, बेटर लक नेक्स्ट टाइम. चला उशीर झालाय, जेवायला बसा सगळे, मी आलेच. दीपा ममाच्या बोलण्याचा वाईट नको वाटून घेऊस ओके? ती मस्करी करत होती. ए दीपा थांब ना, आता जेवूनच जाऊया ना रूम मध्ये. दीपा खरंच काही झालंय का? तू काहीच बोलत नाहीयेस. बघ दीपा एक सरप्राईज फेल गेला, इट्स ओके. दीपा जंगमा जा देगा.
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.